25 वर्षापूर्वी मुंबई पुणे सोडून नगरसारख्या ठिकाणी अशा प्रकारची एकांकिका स्पर्धा होईल हा कोणी विचारही केलं नसता, पण आज ते ऍक्च्युली घडत आहे आणि ते घडताना मी समोर बघतोय, मी समोर बसून बघतोय. आजची मुलं, आता ही जी सगळी मुलं आहेत त्यांना ते सगळे टेक्निकली इतके फॅन्टॅस्टिक आहेत. त्यांची लाइटिंग बघा, त्यांचं साऊंड बघा, कुठल्याही म्हणजे प्रोफेशनल माणसाच्या तोंडात मारेल असा साऊंड आहे प्रत्येक एकांकिकेचा. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. अहमदनगर महाकरंडक स्पर्धा सुरू झाली आहे. 18 तारखेपासून ते येत्या रविवारपर्यंत ही 3 दिवस खूपच सुंदर अशी स्पर्धा रंगणार आहे, रंगत सुद्धा आहे. कालच्या दिवसभरामध्ये 8 एकांकिका झाल्या, आजच्या दिवसामध्ये सुद्धा 8 असणार आहेत. या 3 दिवसाच्या स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी एक खरंच खूप गोड असं व्यक्तिमत्व किंबहुना माझे आवडते कलाकार परचुरे सर माझ्यासोबत आहेत. सर, कसं आहात तुम्ही? मी फर्स्ट क्लास आहे. सर, किती भारी वाटते 10 वर्षाचा हा सगळा प्रवास एकांकिकेचा आणि या वर्षी तुम्हाला परीक्षक म्हणून इकडे नेमलं गेलं आहे, काय सांगाल एकंदरीत एक महाकरंडक स्पर्धेकडे सुद्धा? नाही, खऱ्या अर्थाने परीक्षक म्हणून जबाबदारी वाटेल अशा प्रकारची ही स्पर्धा आहे. कारण मला असं सांगण्यात आलं की जवळजवळ 150 एकांकिका या प्राथमिक स्पर्धेत सादर झाल्या, त्यातली अगदी काटछाट करून रुथलेसली 25 एकांकिका फायनलला काढण्यात आल्या, 24 आहेत मला वाटतं. तर 24 ही संख्या खूप मोठी आहे, म्हणजे चांगल्या 24 एकांकिका एका स्पर्धेसाठी येतात ही कल्पना इतकी फॅन्टॅस्टिक आहे. आणि 150 नुसत्या एंट्रीज येतात. तर मला वाटतं 25 वर्षापूर्वी मुंबई पुणे सोडून नगरसारख्या ठिकाणी अशा प्रकारची एकांकिका स्पर्धा होईल हा कोणी विचारही केलं नसता, पण आज ते ऍक्च्युली घडत आहे आणि ते घडताना मी समोर बघतोय, मी समोर बसून बघतोय. त्यातल्या एकांकिकांचा, बहुतेक एकांकिकांचा दर्जा अतिशय चांगला आहे. म्हणजे लेखकांनी, दिग्दर्शकांनी, कलाकारांनी केलेली जीवापाड मेहनत दिसतीये. एकांकिका चांगली होते, कधी कधी वाईट होते, कधी कधी आवडते, कधी कधी आवडत नाही, पण त्यात एकही एकांकिका अशी नव्हती की जी म्हणजे जाऊ द्या करूया आता सादर करूया अशी केलेली. फार मेहनत घेऊन मुलांनी सादर केलेल्या एकांकिका आम्ही बघितली. बरं, कालच्या पूर्ण दिवसामध्ये आपल्या 8 एकांकिका झाल्या, आजच्या 4 ते 5 पार पडल्या आहेत. काय सांगाल एकंदरीत या सगळ्या एकांकिका झाल्या त्याच्यातले जे विषय आहेत ते विषय आताच्या घडीला साजेसे आहेत किंबहुना त्याच्यामध्ये अजून बदल व्हावे असं वाटतं? मला असं वाटतं की एकांकिका चांगल्या झाल्या, मी म्हटलं त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला, लोकांनी मेहनत केली. पण लेखन ही अशी एक गोष्ट आहे की जी कायमच आपल्याला त्याच्यावर लक्ष द्यायला हवं. मला असं वाटतं की मला थोडंसं डिसअपॉइंटमेंट अशासाठी झाली की करंट टॉपिकल विषयावर एकही एकांकिका नाही आहे. म्हणजे आपण म्हणूया इंटरनेटचे दुष्परिणाम किंवा सोशल मीडिया हवा का नको, सोशल मीडियाचा फायदा किंवा तोटा, माझ्यामध्ये तोटे जास्त आहेत. तुम्ही कोणावरही कोणालाही काहीही बोलू शकता, कोणावरही कशी टीका करू शकता, कारण तुमचा चेहरा येत नाही, तुमचं नावही माहीत नसतं, तुम्ही टोपण नावानी आणि सारखं म्हणजे कोणालाही जीवाला जीवे मारायच्या धमक्या देऊ शकता, तुम्ही कोणालाही शिव्या देऊ शकता, काही करू शकता. याच्यावर एखादी एकांकिका व्हायला पाहिजे होती. किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जो आजचा सगळ्यात मोठा क्रिएटिव्ह लोकांसमोरचा प्रॉब्लेम आहे, या विषयावर मला एकांकिका झालेली दिसत नाही. अजून आपल्याला, आता मी म्हणालो तसं, स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, अजूनही आपण गरिबांवर होणारे अत्याचार आणि पोलीस स्टेशनमध्ये दाद देत नाहीत आणि स्त्री पुरुष असमानता वगैरे, असमानता किंवा म्हणजे धनाढ्य लोकांनी केलेले वंचितांवरचे अन्याय वगैरे अशा एकांकिका आता 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 आपण ते त्याच्या पुढे गेलो आपण खूप. बरोबर, कारण हे वास्तव जरी असलं, हे अजूनही घडत नाही असं माझं म्हणणं नाही, हे काही ठिकाणी घडतही असेल. बरोबर, आणि त्याची दाहकता आपल्याला कळत नाही. आपण तसे शहरात राहतो, आपण रिलेटिव्हली सुखी सेक्युअर्ड वातावरणात राहतो, पण ही दहशत आणि ही भीती गावात असू शकते. याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. मुद्दा असा आहे की आपण त्याच्यातनं पुढे येणार आहोत की नाही. आजची मुलं, आता ही जी सगळी मुलं आहेत त्यांना ते सगळे टेक्निकली इतके फॅन्टॅस्टिक आहेत. त्यांची लाइटिंग बघा, त्यांचं साऊंड बघा, कुठल्याही म्हणजे प्रोफेशनल माणसाच्या तोंडात मारेल असा साऊंड आहे प्रत्येक एकांकिकेचा. गाणी साऊंड इतका सुंदर साऊंड आहे, ते टेक्निकली इतके पुढे गेलेले लोक आहेत. मग टेक्निकली नुसतं पुढे जाऊन फायदा नाही, टेक्निकच्या बरोबर येणारे त्याचे तोटे किंवा फायदे आहेत, किंवा त्याच्याबरोबरच्या येणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, त्याच्यावरही एकांकिका व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. मला खऱ्या अर्थाने यश या एकांकिका स्पर्धांचं असं वाटेल जेव्हा या विषयांवर, आज घडणाऱ्या विषयांवर एकांकिका सादर होतील. मला कल्पना आहे की आज घडणाऱ्या विषयांवर एकांकिका सादर करणं फारसं आता सोपं राहिलेलं नाही. याचं कारण तुम्ही कशाबद्दल बोलायचं, याच्यापेक्षा कशाबद्दल बोलायचं नाही याची संख्या जास्त आहे दुर्दैवाने. आणि त्याला कारण सोशल मीडियाचं आहे पुन्हा एकदा, आणि अर्थात आपली सामाजिक परिस्थिती आहे की तुम्हाला अनेक गोष्टींबद्दल बोलताच येत नाही. कारण कोण तुमच्यावर हल्ला करायला सांगतात नाही, कोण तुमची एकांकिका बंद पाडायला सांगतात नाही, कोण तुम्हाला उद्या घरातनं बाहेर पडायला बंदी म्हणजे धमक्या देईल सांगता येत नाही. हे चालूच राहणार आहे.
पण ह्याच्यातनं आपल्याला मार्ग काढलाच पाहिजे आणि ह्याच्यातनं आपल्याला काहीतरी खरं तर मला वाटतं की अशी एक एकांगी व्हायला पाहिजे की याच्यावर मात करून आम्हाला जे म्हणायचं ते आम्ही म्हणू. अर्थात हे म्हणणं खूप सोपं आहे, हे मला एकट्याला म्हणणं खूप सोपं आहे. अर्थात जेव्हा मला एकांकिका करायची वेळ येईल तेव्हाही मी करू शकणार नाही, एकटा असेल मी तर. पण आपण संघटितपणे सगळ्यांनी प्रयत्न केला तर याच्यातनं काहीतरी आपण मार्ग काढू शकू. आज नाही भले 10 दिवसात 10 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी, पण ही जी भीती आहे ही आपण घालवलीच पाहिजे. कोणीही उठून आपल्याला शिव्या देतो, कोणीही उठून आपल्याला जीवे मारण्याची धमकी देतो आणि आपण त्याला घाबरतो, हे दुर्दैव आहे. पण ही फॅक्ट आहे त्याची, आणि त्याच्यावर आपण ओव्हरकम करण्यासाठी काय करता येईल याचा सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. आणि समाजातल्या सर्व पद्धतीच्या लोकांनी याच्यावर विश्वास विचार करायलाच हवा, कारण कोणीच मग सिक्युअर्ड नाही आहे, सगळ्यांनाच भीती आहे. मग सगळ्यांनीच भीतीच्या दडपणाखाली राहायचं का? समाज जेव्हा भीती मुक्त होईल तेव्हाच त्यांना काहीतरी क्रिएटिव्ह चांगलं निघेल याचा विचार आपण सगळ्यांनीच करायचा. बरं सर, गेले कालचा दिवस, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस सुद्धा तुम्ही परीक्षण करणारच आहात, आतापर्यंत एवढ्या सगळ्या एकांकिका तुम्ही बघितल्या आहेत, थोडंफार दडपण वाटतं किंबहुना थोडंफार वाटतं का की अरे खरंच खूप सुंदर सुंदर असे परफॉर्मन्स झाले, तर या सगळ्यांमधून आम्हाला शेवटचे 3 काढायचे आहेत? नाही, याचं दडपण वाटत नाही. याचं कारण एकतर पक्षपातीपणा आमच्याकडनं होणार नाही. बरोबर. हा, निर्णय चुकू शकतो. चुकू शकतो म्हणजे कसं, एखाद्याला पटू नाही शकणार. माझ्या मते ही एकांकिका सरस असेल, तुझ्या मते ती असेल, माझ्या मते आणखी तिसरी असेल. कारण बाजूला जरी नवरा बायको बसले तरी त्यांच्या मतात एकवाक्यता असेलच असं सांगता येत नाही. म्हणजे तुम्ही 2 अगदी जीवाभावाचे मित्र बाजूला बाजूला बसवा, त्यांना 8 एकांकिका दाखवा आणि त्यांना इंडिपेंडेंट रिझल्ट लावायला सांगा. मी तुम्हाला गॅरंटी देतो रिझल्ट वेगळा असेल. कारण मला काय त्या क्षणी भावतं, माझी मानसिक स्थिती काय आहे त्या क्षणी, मला काय आवडतं हे मी दुसऱ्याच्यावर अवलंबून नाही. मला त्या वेळेला हे गोष्ट आवडली, मी त्याला पहिला नंबर दिला. त्यामुळे पक्षपात होणार नाही. निर्णय चुकू शकतो. निर्णय चुकू शकतो म्हणजे मी म्हटलं तसं की एखाद्याला अमान्य असू शकतो, बट दॅट डझंट मीन की आम्ही तो मुद्दामून केलाय. आम्हाला आम्ही आमच्या सदसद विवेकबुद्धीला स्मरून जो आम्हाला योग्य वाटेल तो आम्ही निकाल लावू. काही जणांना पटेल, काही जणांना काही गोष्टी त्यातल्या पटणार नाहीत, आणि हे तर प्रत्येक निकालाच्या बाबतीत होतच घडत राहत. आणि इतक्या चांगल्या एकांकिका असल्यावर तर ते जास्ती शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला 3 नंबर काढायचे आणि 7 एकांकिका चांगल्या आहेत, तर 7 परमिटेशन कॉम्बिनेशन करून मी ज्या 3 म्हणेन त्याच तू म्हणशील असं नाही, त्याच हा म्हणेल असं नाही, त्याच तो म्हणेल असं नाही. त्यामुळे त्याच्यात 1-2-3 मध्ये फरक पडणार आहे. 1-2-3 म्हणण्यापेक्षा सुद्धा ज्या एकांकिकांचे नंबर लागतील माझ्या मते, तुझ्या मते कदाचित उरलेल्या 3 असतील, त्याच्यामध्ये आणखी उरलेल्या 2 असतील. त्यामुळे तो निकाल परीक्षकांच्या सापेक्षच असतो. त्याला काय आता त्याला काय करणार. आपण एकदा परीक्षक म्हणून मान्य केलं की त्यांचा निकालही आपल्याला मान्य करावा लागतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला पटला नाही हा अधिकार आपल्याला आहेच. एखादा निकाल पटू शकत नाही, पण परीक्षकांनी मुद्दामून आपल्यावर अन्याय केलाय असं कृपा करून मनात आणू नका. कारण तेवढा वेळ कोणाकडेही नसतो आणि तशी इच्छाही कोणाची नसते. नाही, खरंच खूप सुंदर आणि खूप भारी वाटत तुमच्यासोबत बोलून. तुर्तास मी तुम्हाला सुट्टी देतो, कारण अजून साऱ्या एकांकिकेचं तुम्हाला परीक्षण करायचं आहे. पुन्हा एकदा सर धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्यामध्ये. थँक्यू.